तर मित्रांनो, जसं की तुम्ही पहिल्या व्लॉगमध्ये बघितलं असा की आम्ही राऊतवाडीचा रस्ता चुकून 20-25 किलोमीटर फोंडागडच्या अभयारण्यामध्ये चुकून गेलो होतो. इकडे जाताना काही नव्हतं दुखाय आणि येताना बघा जायला पुढचं दिसेनाच एवढा दुखाय. इथे मजा असते ना जंगलामध्ये फिरायचं. काय मजा आज बसून गाणे ऐकत बसायचे आणि काय. आम्ही राऊतवाडीच्या रोडला आली या. ही रोड कसा आहे बघा, एक चॅकल विंकल एक शेतवीस फ्रेश मूड झालेला आहे सगळा. वातावरण सगळं फ्रेश आहे. पहिला 20 किलोमीटर पुढे गेलो आणि 20 किलोमीटर मागं आलो मग राऊतवाडीला आलो. अजून इथून 5 किलोमीटर आहे. होय, अजून 5 किलोमीटर आहेत ना राऊतवाडी. कसा आहे रोड? वन डे ट्रीपसाठी एक नंबर आहे. तर मित्रांनो, इथून राऊतवाडीला जाण्यासाठी ग्रामपंचायतकडून 10 रुपये कर आकारला जातो. तर इथं काय जास्त चर्चा करत बसायची नाही. खाऊ दे गरीब म्हणायचं, हो दे साहूकार, तर 10 रुपये द्यायचं आणि पुढे यायचं. तर इथं बघू शकता आम्ही राऊतवाडीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथं बघा गाड्या कशा गर्दी लागलेल्या आहेत. जसं की इथं कुणाचं यात्रा आहे ना, ते उरूस असल्यामुळे गर्दी आता बघायला जाम आल्या. कारण का तर आज रविवार आहे आणि सगळ्यांनी सुट्टी आहे. सुट्टी असल्यामुळे गाड्याची गर्दी अफाट आहे. तर इथं ट्रॉफिक जाम झालेला आहे. तर ट्रॉफिक सिग्नल बसवायची गरज वाटायला लागली. तर असू दे, इथानी बसवलं की लेट होणार. आज असं वाटत आहे की अख्खा कोल्हापूर जिल्हा इथं राऊतवाडी फिरण्यासाठी आला का काय. सगळ्या गाड्या इथं दिसायला आल्या. MH 09 जसं की इथं बघू शकता गाड्याची लाईन काय सफाईचं नावच घेणं. पुढं जाईल तसं गाड्या आणि वाढायला लागल्यात. ही लाईन काय पूर्ण धबधब्यापर्यंत गेली आहे काय. गाड्या सगळ्या बाहेर लावून इथनं चालत चालल्यात बघा थोडी लोक. तर मित्रांनो, इथे येण्यासाठी एंट्रीसाठी फक्त 10 रुपये घेतले जातात. पार्किंगसाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही. तर फुकटात कुठं पण दिसेल तिथं जागा मोकळी दिसली की आपली गाडी पार्किंग करायची आणि चालत सुटायचं. तर इथं बघू शकता आपण धबधब्यापर्यंत पोचलेलो आहोत. ही बघा कमाल आणि इथं गर्दी इथून दिसायला लागल्या. हे बघा झूम करून दाखवतो राऊतवाडी धबधबा. यू तर चला मग आज जाऊन बघूया की धबधब्याला पाणी केवढा आहे आणि केवढी मज्जा येते. तर बघू शकताय आजसुद्धा गर्दी भरलेली आहे आणि इथं गरमागरम भिजून आल्यानंतर कंस खायला सुद्धा गर्दीत जाम आहे. तर फायनली आपण धबधब्या समोर पोहोचलेलो आहोत. धबधबे ते गोष्ट वेगळी आहे की धबधब्याला पाणीच नाही आहे, कमी आहे. हा ह्याला म्हणतात वरनं पाणी पडाले म्हणजे झालं. शॉवरनं आता आंघोळी केली आणि करायचं आणि सटकायचं. बघा इथं कसं बघा ब्रिज केल्या. तरी पर्यटकांची खूप गर्दी आहे. पाऊस तरी अजून काहीच नाही. फायनली वा 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 वा, जेवढ्या बाहेर गाड्यांची गर्दी आहे त्या गाड्याला गुंडली चार तेवढी इथं आत लोकांची गर्दी आहे. कुठली यात्राच भरला. आज रविवार आहे, कामाला सुट्टी आहे म्हणून काय फिरायला सुट्टीच देणं झाले. एवढी गर्दी जम. पाणी तरी आहे जरासं आणि त्यात अंघोळ जरा एवढे जणांची गर्दी. आमचा नंबर लागणार काय असंच भुरसं घरला जायचं काय माहीत. पावसात भिजली त्यातच बरं झालं. यात भिजाय मिळते का नाही काय माहीत. बघा की चिंगरा चिंगरी कशी चावला आहे. उरलं एवढं पाणी पडायला लागलं. तर बघा मित्रांनो, तो दंगा धुडकूत चावला आहे. किती दंगा मस्ती चावला आहे. चला आपण पण भिजून येऊया. तो बघा ह्याला मुंग्यात थांबल्या गर्दी. प्रत्येकजण फोटो काढण्यात बिझी आहे. तर धबधब्यात भिजण्याची खरी मजा तर लगीन झालेल्या चोडप्यांचीच आहे. आमच्यासारखी काय पोरं येणार भिजणार आंघोळ करणार गप जाणार. मज्जाली करा. हे मेंबर बघा, डोळ्याची खुशी आणि शरीर उपाशी म्हणत लांब न नुसतं बघायला लागलं तर मज्जा घ्यायला लागल्यात. जवळ येऊन बघणं झालं. अरे भिजल्याशिवाय कशी मज्जा येईल. या की एवढ्या लांब आलायचा, जरा भिजा आणि जावा. धबधब्यामध्ये धबधब्याला फील करत आहेत माणसं. इथं पाऊस पण मोठ्यानं चालू आहे. पाऊस पण मोठ्यानं चालू आहे. इथं आणि धबधबा बी चालू आहे मोठ्यानं. इथं बारकी चिल्ली पिल्ली आजा आजी मामा मावशी काय सुट्टी देणार घेजाला. सगळी या लागल्या आणि घसर लागल्या आणि मज्जा करायला लागल्या. सुट्टी देणार ही पावसात घेजाला. पावसात घेण्यापेक्षा ह्या पाण्यात घेऊन मज्जा येईल. तर इथं आमचा मोबाईल हा वॉटर प्रूफ पाण्यात भिजवत्याला. पाण्यात भिजलं तरी काय होत नाही. तर त्यामुळे आम्ही बिना सेफ्टीचं सहज धबधब्याच्या पाण्यामध्ये भिजायला त्याला घेऊन आलेला. तर इथं बघू शकता पाण्यात आम्ही भिजून किती मज्जा यायला आल्या.
वरनं धार 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 दगडं फेकल्यावर पाणी पण डोक्यात पडा लागली. सुट्टी नाही ते मज्जा कुठे आल्या तिथे साईड भाऊ आमचे मोबाईल घेऊन व्हिडिओ करायला आल्यात आणि मागणीसुद्धा माणसं एन्जॉय करायला. तर इथं सगळी लोक आमच्या तोंडाकडे बघायला आल्यात, आम्हाला खोळ्यात काढायला आल्यात, इथं खुळेबिळे झाले काय, मोबाईलला पाणी भिजवायला लागल्यात काय होत नाही. ओ वॉटर प्रूफ आहे, वॉटर प्रूफ, पाण्यात भिजलं तरी काय होत नाही. तरी इथं भिजण्याचा आनंद घ्यायचा, मोबाईलचा विचार करत बसायचं नाही. तर अरे घरांना सांगून नाही भिजायचं सुट्टी द्यायची आणि तू काय ते धबधब्यात पोहून झालेला आहे, आंघोळ करून झालेला आहे, शॉवर मध्ये आंघोळ केल्याची फिलिंग आली आणि आता रिटर्न झाला नाही काय, आता भिजलेल्या अवस्थेत जेवायला होते भूक नेली सगळी करून धबधब्यात अजून मी मजा येणार तर चला परत जाऊया बा. धबधब्याच्या गार पाण्यामध्ये भिजून आल्यानंतर लय थंडी वाजायला लागल्या, आता काहीतरी गरम खायचं लय म्हणवा लागले. म्हणून बाहेर आल्यानंतर इथं बघायला मिळालं आम्हाला पिवळं धमक असं कंस, बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर इथं बघू शकता कसल्या वापा मारा लागल्यात आणि पिवळं धमक रंग आणि चटणी मीठ बघून तरी इथं उकळल्यालं तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुमच्या पण सुटणार आहे बघूनच. तर इथं बघू शकता लिंबू चटणी मिरची हे बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागले आणि हे आता आम्ही खायला घेणार आहे. बघू शकताय कसली दान रसरशी येत आहेत आणि ह्यो दमान लिंबू चटणी लावून द्यायला लागलाय. तोंडाला पाणी सुटले कवा एकदाच खातो याला आणि कवा एकदाच गरम होते असं व्हायला लागले. तर चला कंच खाऊया. आणरे बाबा लाव लवकर लिंबू, किती वेळ लावा लागलायस. तोंडाला पाणी सुटलं लागले हे बघूनच त्यात हे एकदम गरमागरम आहे. बाप्पा कशा बडवा लागला बघा. आणा आणि इकडे आण बास, आता लाल फडक झालेला आहे पिवळ्या कंचाला आहे. तरी तर बघू शकता पिवळं धमकनीस लाल फडक झालेला आहे. तरी तर बघू शकता याचा चव पहिल्यांदा साईबाऊनी घेतली आहे. नंतर मी काय पहिला निंबत खाऊन सकवल्यात, डोळ्यात पाणी आणि एवढं तिकट आहे मज्जा आली खरं. तर आमच्या इर्षाद भाऊला ही जागा एवढी आवडली की येणारच नाही म्हणाला, मी इथंच बसतो, मला भिजायला लिंब आवडायला लागले. तर आता बास करूया, चला पुन्हा भेटूया दुसऱ्या नव्या व्लॉगमध्ये. तर चॅनलमध्ये कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा.